जेव्हा पोह्याची स्टोरी टाकली ना मी, तेव्हा खूप लोकांनी मला डीएम केले की काय विजा आणि तिकीटचा खर्च आम्ही करायचा, राहू दे आम्हाला, आमचा 7-12 विकावा लागेल, त्याच्यात आम्ही महिनाभर रेशनिंग खाऊ, आम्ही 2 महिने त्याच्यामध्ये पोहे खाऊ. आणि ह्याच्या आधी मी बरेच काही फूड रिलेटेड टाकले. आम्हाला सोडून खाताय, आम्हाला बोलवत पण नाही, असं काय असं असतं का कुठे. हां, आणि जेव्हा बोलवलं आणि सांगितलं आपापला विजा तिकीट काढून न्या, तर यायचं नाही. असे आहात ना तुम्ही लोक. म्हणून आता रसमलाई जी स्टोरी टाकली ना, कोणा बोलवलं येऊन आता बघा आणि तुमच्या दुकानात जावा आणि खावा खरंच.